फायनान्शियल अकाउंटिंग पेपर फर्स्ट सेमिस्टर फर्स्टमधला डिसिमल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश या टॉपिकमधला सरप्लस कॅपिटल मेथडचा 12 नंबरचा प्रॉब्लेम आज आपण पाहतोय. प्रॉब्लेम तुम्हाला मी शेअर केलेला आहे अगोदरच गुगल क्लासरूमला. मी एक्सप्लेन करते आणि त्यानंतर आपण सोल्युशनला सुरुवात करू. सर्वांनी कॉलम आखून ठेवलेले असतील. ए बी अँड सी वेअर इन पार्टनरशिप शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द प्रपोर्शन ऑफ 5/10, 3/10 अँड 2/10 मीन्स 5:3:2, 5:3:2, 5:3:2 त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे. आपल्याला दोन स्टेटमेंट काढायचे आहेत. त्यातल्या पहिल्या स्टेटमेंटसाठी आपण अमाऊंटचे 3 कॉलम एक पर्टिक्युलरचं कॉलम करणार आहोत आणि जे दुसरं स्टेटमेंट आहे डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश तर त्यासाठी जेवढ्या लायबिलिटीज आहेत त्या काउंट करून त्यानुसार कॉलम करायचे. मग लायबिलिटीज किती आहेत बघा. तर लायबिलिटीज आहेत क्रेडिटर्स, मिसेस एज लोन, बिल्स पेबल, एज लोन. प्रॉफिट अँड लॉसचं कॉलम नाही करायचं आणि कॅपिटलचे 3 कॉलम म्हणजे एकूण तुम्हाला 4 लायबिलिटीज, 3 कॅपिटल, 1 कॅश आणि 1 पर्टिक्युलरचं कॉलम करायचं आहे. 7 आणि 1 कॅश धरून 8 कॉलम अमाऊंटचे येतील आणि 1 कॉलम पर्टिक्युलरचं येईल. तेवढे कॉलम आखून ठेवा. तोपर्यंत मी प्रॉब्लेम एक्सप्लेन करते. एकीकडे प्रॉब्लेमकडे पण लक्ष द्या. ऐका. ए बी सी वेअर पार्टनर शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस 5:3:2, 5:3:2 त्यांचा बॅलन्स शीट दिलेला आहे आपल्याला. बॅलन्स शीटची जी लायबिलिटी साईड आहे तिथे एचं कॅपिटल आहे 30,000, बीचं कॅपिटल आहे 20,000, सीचं कॅपिटल आहे 10,000 म्हणजे एचं कॅपिटल 30,000, बीचं कॅपिटल 20,000, सीचं कॅपिटल 10,000 आहे. त्यानंतर क्रेडिटर्स 25,000 आहेत, मिसेस एज लोन 15,000 आहे आणि बिल्स पेबल 10,000 आहे. क्रेडिटर्स, मिसेस एज लोन आणि बिल्स पेबल हे तिघं पण थर्ड पार्टी लायबिलिटी आहे त्रयस्थ व्यक्ती. मग आपण जेव्हा पेमेंट करणार आहोत तर ह्या तिघांना पण आपल्याला सोबत पैसे द्यावे लागतील. कुणाला पण एकाला अगोदर देऊन नाही चालणार. म्हणजे क्रेडिटर्स 25,000, मिसेस एज लोन 15,000 आणि बिल्स पेबल 10,000 तिघांना सोबत पैसे द्यायचे. त्यानंतर एज लोन दिलेलं आहे. कॉलम करताना पण याच क्रमाने करणार आहोत आपण. एज लोन जे आहे ते आपण ह्या तिघांना जेव्हा पूर्ण पैसे पेड होतील त्यानंतर आपण एज लोनला पैसे पेड करणार आणि त्यानंतर कॅपिटलला पैसे पेड होतील. अल्टिमेट सरप्लस, सरप्लस आणि ऑल पार्टनर या सिक्वेन्सने. आता जी ऍसेट साईड आहे तिला बँकेचा बॅलन्स आहे, कॅशचा नाही. कालच्या प्रॉब्लेमला जसा होता तसाच सेम प्रॉब्लेम आहे आजचा, थोडासा डिफरंट आहे. तर बँकेचा बॅलन्स आहे 20,000 आणि लायबिलिटी साईडला प्रॉफिट अँड लॉसचा क्रेडिट बॅलन्स आहे. तो आपल्याला कॅपिटलमध्ये वाटावा लागेल, ऍड करावा लागेल. आता बँकेने काय कंडिशन दिलेली आहे ते ऍडजस्टमेंटमध्ये पाहू. मिस्टर डी वॉज अपॉइंटेड टू बी इन चार्ज ऑफ डिझोल्युशन प्रोसिडिंग. डिझोल्युशनची जी प्रोसिडिंग असते तर त्यासाठी एक व्यक्ती किंवा एखादी टीम, एखादी संस्था नेमली जाते. तर मिस्टर डी नावाचा जो व्यक्ती आहे त्याला अपॉइंट केलेला आहे डिझोल्युशनचा इनचार्ज म्हणून आणि त्याला प्रोसिडिंगसाठी किंवा त्याचे जे चार्जेस आहेत रेम्युनरेशन आणि खर्च तर त्यासाठी 5,000 रुपये पेड केलेत. मिस्टर डी वॉज अपॉइंटेड टू बी इन चार्ज ऑफ डिझोल्युशन प्रोसिडिंग अँड वॉज टू बी पेड विथ ₹5,000 टुवर्ड्स हिज रेम्युनरेशन अँड एक्सपेन्सेस. 5,000 रुपये त्याला मानधन आणि खर्च म्हणून दिलेले आहेत. ॲज पर द ॲग्रीमेंट विथ द बँक पार्टनर्स वेअर एन्टायटल टू विथड्रॉ ₹10,000 ओनली ॲट प्रेझेंट. ॲग्रीमेंट प्रमाणे जे पार्टनर आहेत ते किती विथड्रॉ करू शकतात लगेच 10,000 ॲट प्रेझेंट अँड रिमेनिंग अमाऊंट 10,000 कॅन बी विथड्रॉन आफ्टर 10 मार्च. 10 मार्च नंतर म्हणजे 11 मार्चला राहिलेली 10,000ची अमाऊंट विथड्रॉ करता येईल आणि 10,000 रुपये ते लगेच काढू शकता. म्हणजे आपल्याला बँकेतून 20,000 पैकी लगेच फक्त 10,000 मिळतील. उरलेले 10,000 रुपये आपल्याला 11 मार्चला घ्यावे लागतील. त्यानंतर 2 कॉलम दिले आहेत डेट आणि अमाऊंट रिअलाइज. अमाऊंट ज्या आहेत त्या 25,000, 35,000 आणि बघा प्रॉब्लेममध्ये आपल्याला ॲसेट रिअलाइज करून जे पैसे आलेत ते 3 हप्त्यामध्ये दिलेले आहेत आणि एक ॲडजस्टमेंट जी आहे ती फार महत्वाची आहे. बघा ही लास्टची ॲट द एंड इन मार्च, मार्च महिन्याच्या शेवटी काय झालं, अनरिअलाइज स्टॉक जो होता तो अनरिअलाइज होता म्हणजे न विकलेला होता 5,000 रुपयाचा. वेअर टेकन ओव्हर बाय ए ॲट 80% ऑफ बुक व्हॅल्यू
5000 स्टॉक ए ने घेतला किती टक्क्याला, 80%. मग 5000 80% म्हणजे किती होतील अमाऊंट, तर ती होईल 4000 रुपये. तर 4000 ए ने स्टॉक घेतला. मग आपण काय करणार आहोत, तर शेवटचा हप्ता 27 मार्चचा 11000 रुपये घेतल्यानंतर त्यामध्ये स्टॉक टेकन बाय ए कंसात 5000 अमाऊंट मध्ये कॅशच्या कॉलमला 4000 रुपये ऍड करून घेणार. ही नवीन ऍडजस्टमेंट आहे. आणि डी अपॉइंट केला त्याला 5000 रुपये पैसे दिले रेम्युनरेशन आणि खर्चासाठी, ती पण नवीन ऍडजस्टमेंट आहे. अशा दोन नवीन ऍडजस्टमेंट आहे. मग आता आपण सोल्युशनला सुरुवात करू. पहिलं स्टेटमेंट टाका सरप्लस कॅपिटलचं, त्याला कॉलम करा स्टेटमेंट ऑफ सरप्लस कॅपिटल, कॉलम पर्टिक्युलर ए बी आणि सी. आपण सोल्युशनला सुरुवात करतोय. फर्स्ट स्टेटमेंट आपण घेतोय स्टेटमेंट ऑफ सरप्लस कॅपिटल. ह्या स्टेटमेंटमध्ये आपण आधी कॅपिटलचा बॅलन्स घेतो बॅलन्सशीट प्रमाणे. कॅपिटल ॲज पर बॅलन्स शीट ए 30,000, बी 20,000, सी 10,000. त्यानंतर त्यामध्ये प्रॉफिट अँड लॉसचा जो आपल्याला बॅलन्स दिलेला आहे प्रॉब्लेममध्ये तो आपण ॲड करणार आहोत. प्रॉफिट अँड लॉसचा बॅलन्स 5:3:2 असा रेशो आहे. 5:3:2 मध्ये ॲड करा. एकूण जो प्रॉफिट अँड लॉसचा बॅलन्स होता 10,000 रुपये तो आपण 5:3:2 मध्ये वाटला, ऍड करून घ्या. याला म्हणतो आपण ॲडजस्टेड कॅपिटल. ए चं आलं 35,000 रुपये, बी चं आलं 23,000, सी चं आलं 12,000 रुपये. प्रॉफिट अँड लॉसचा 10,000 रुपयाचा बॅलन्स होता, तो 5,000, 3,000, 2,000 असा आपण पार्टनरला डिस्ट्रीब्युट केला. आणि ऍड करून जी फिगर आली तिला आपण म्हणतो ॲडजस्टेड कॅपिटल. त्यानंतर घ्या प्रॉफिट शेअरिंग रेशो. ए चा 5, बी चा 3 आणि सी चा 2. आता प्रॉफिट शेअरिंग रेशोने कॅपिटलला भाग द्या ॲडजस्टेड कॅपिटलला आणि युनिट व्हॅल्यू कॅल्क्युलेट करा. 5 35,000 भाग द्या 7,000, 3 23,000 भाग दिला तर 7,666.66 असं उत्तर येते. मग आपण एक वाढवून घेतला 66.66 म्हणून, मग 67 केले 7,667. त्यानंतर 12,000 भाग द्या 6,000. या तिघांपैकी ज्याची युनिट व्हॅल्यू कमी असेल तिला आपण मार्किंग करतो. मग सीची युनिट व्हॅल्यू कमी आहे तिला आपण मार्किंग केलं. 6,000 5 गुणायचं, 6,000 3 गुणायचं, 6,000 2 गुणायचं आणि जो येईल तो असणार आहे प्रपोर्शनेट कॅपिटल. तो आपण प्रत्येकाच्या कॉलमला लिहू. प्रपोर्शनेट कॅपिटल 6,000 × 5 एच्या कॉलमला 30,000, 6,000 × 3 बीच्या कॉलमला 18,000 आणि 6,000 × 2 सीच्या कॉलमला 12,000. आता वजाबाकी करा. ॲडजस्टेड कॅपिटलमधून प्रपोर्शनेट कॅपिटल मायनस करा. जो बॅलन्स राहील त्याला आपण म्हणतो सरप्लस कॅपिटल. 35,000 30,000 गेले 5,000, 23,000 18,000 गेले 5,000. दोघांचं सरप्लस आलं, एचं 5,000, बीचं 5,000. आता दोघांमधून परत एक सरप्लस काढायचंय म्हणून पुन्हा घ्या प्रॉफिट शेअरिंग रेशो. एचा 5, बीचा 3 भाग द्या. 5,000 5 भाग दिला 1,000 रुपये, 5,000 3 भाग दिला 1,666.66 येता. आपण 1 रुपया वाढवून घेऊ म्हणून 67 केले. आता ज्या दोघांमध्ये ज्याची युनिट व्हॅल्यू कमी असेल तिला मार्किंग करूया. 1,000 रुपये कमी आहे तिला मार्किंग केलं. 1,000 5 गुणायचं, 1,000 3 गुणायचं आणि प्रपोर्शनेट कॅपिटल कॅल्क्युलेट करायचं. प्रपोर्शनेट कॅपिटल ए चे येते 5,000 आणि बी च 3,000. सरप्लस कॅपिटल मधून प्रपोर्शनेट कॅपिटल मायनस करा. ए च सरप्लस कॅपिटल आहे 5,000, त्यातून 5,000 गेले नील. बीचं सरप्लस कॅपिटल आहे 5,000, त्यातून 3,000 गेले 2,000. याला आपण म्हणतो अल्टिमेट सरप्लस कॅपिटल. इथे आपलं फर्स्ट स्टेटमेंट कम्प्लीट झालं. फर्स्ट स्टेटमेंट आपण कॅल्क्युलेट केलं सरप्लस कॅपिटलचं. त्यासाठी आपण कॅपिटलचे बॅलन्सेस घेतले, त्यामध्ये प्रॉफिट अँड लॉसचा जो लायबिलिटी साईडचा बॅलन्स होता तो ॲड केला. त्यानंतर आलेल्या उत्तराला ॲडजस्टेड कॅपिटल म्हटलं. नंतर तिघांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो लिहिला. प्रॉफिट शेअरिंग रेशोने ॲडजस्टेड कॅपिटलला भाग देऊन
युनिट व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली. तिघांच्या युनिट व्हॅल्यू पैकी जी युनिट व्हॅल्यू कमी आली तिला आपण मार्किंग केलं आणि त्यावरून प्रपोर्शनेट कॅपिटल कॅल्क्युलेट केलं. त्यानंतर ऍडजस्टेड कॅपिटलमधून प्रपोर्शनेट कॅपिटल मायनस करून जो बॅलन्सिंग फिगर आली ती आली एची आणि बीची 5,500 रुपये, त्याला आपण म्हणतो सरप्लस कॅपिटल. आता ए आणि बी ह्या दोघांच्या सरप्लसमधून पुन्हा एक सरप्लस कॅल्क्युलेट करण्यासाठी पुन्हा आपण घेतला प्रॉफिट शेअरिंग रेशो. सरप्लस कॅपिटलला रेशोने भाग दिला, युनिट व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली. दोन युनिट व्हॅल्यूंमधली जी युनिट व्हॅल्यू कमी आली तिला आपण मार्किंग केलं. तिने प्रत्येकाच्या रेशोला गुणून प्रपोर्शनेट कॅपिटल कॅल्क्युलेट केलं आणि सरप्लस कॅपिटलमधून प्रपोर्शनेट कॅपिटल वजा करून बॅलन्सिंग फिगर अल्टिमेट सरप्लस कॅपिटल बीचं आलं 2,000. म्हणजे जेव्हा आपण कॅपिटलला पैसे परत करू त्यावेळेला आधी बीला द्यायचे 2,000 रुपये अल्टिमेट सरप्लस कॅपिटल, त्यानंतर ए आणि बीला द्यायचे, एला 5,000, बीला 5,000 2,000 मायनस करून 3,000 द्यायचे आणि त्यानंतर ऑल पार्टनरला त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये पैसे द्यायचे. इथे फर्स्ट स्टेटमेंट आपलं कम्प्लीट झालंय. आता सेकंड स्टेटमेंट घ्या. सेकंड स्टेटमेंट आहे आपलं डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅशचं. कॉलम करा डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅशचं. सेकंड स्टेटमेंट आहे त्यासाठी कॉलम करा. तुम्हाला मी कॉलम अगोदरच सांगितलेत किती करायचे, त्याप्रमाणे कॉलम करा. स्टेटमेंट ऑफ डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश, पर्टिक्युलर कॅश रुपीज, क्रेडिटर्स रुपीज, मिसेस एज लोन रुपीज, बिल्स पेएबल रुपीज, त्यानंतर एज लोन रुपीज आणि कॅपिटलमध्ये ए बी आणि सी असे 3 कॉलम. बघा बॅलन्सेस घ्या. बॅलन्सशीट प्रमाणे कॅश नाही आहे आपल्याकडे. क्रेडिटर्स 25,000, मिसेस एज लोन 15,000, बिल्स पेबल 10,000, त्यानंतर एज लोन 10,000, कॅपिटलमध्ये ए 30,000, बी 20,000, सी 10,000. आधी आपण सर्व कॉलमचे बॅलन्सेस घेतले, पण जोपर्यंत आपल्याकडे पैसे नाही तोपर्यंत आपण पेमेंट करू शकत नाही. मग बँकेतून आपण लगेच 10,000 रुपये विड्रॉ करू शकतो, म्हणून आधी ते विड्रॉ करायचे आहेत. पण त्यापूर्वी प्रॉफिट अँड लॉसचा जो क्रेडिट बॅलन्स आहे तो आपण ॲड करून घेऊ. ॲज पर आपल्या पहिल्या स्टेटमेंटनुसार एला 5,000, बीला 3,000 आणि सीला 2,000 ॲड करून घ्या. एचं कॅपिटल आलं 35,000, बीचं कॅपिटल झालं 23,000 आणि सीचं कॅपिटल झालं 12,000. आता बँकेतला जो बॅलन्स आहे तो विड्रॉ करा. बँक बॅलन्स विड्रॉन कॅशच्या कॉलमला घ्या 10,000 रुपये. आता हे 10,000 रुपये आपल्याला कुणाला द्यायचे आहेत, तर क्रेडिटर्स, मिसेस एज लोन आणि बिल्स पेबलला. पण त्यापूर्वी जो डी अपॉइंट केलेला आहे आपण त्याचा खर्च आणि रेम्युनरेशनचे 5,000 रुपये आपल्याला ॲडजस्टमेंटमध्ये सांगितले होते ते 5,000 रुपये आपण आधी पेड करू. लेस पेड टू मिस्टर डी रेम्युनरेशन अँड एक्सपेन्सेस. कॅशमधून 5,000 वजा करा. कॅशमध्ये बॅलन्स राहील आपल्याकडे 5,000 रुपये. आता हे 5,000 रुपये क्रेडिटर्स, मिसेस एज लोन आणि बिल्स पेबलला पेड करा. लेस पेड टू क्रेडिटर्स, मिसेस एज लोन अँड बिल्स पेबल. आता पैसे त्यांना एकूण जे द्यायचे आहेत ते 25 + 15 + 10 50,000 रुपये होता. पण आपल्याकडे कॅश किती आहे, फक्त 5,000 आहे. मग आपण कसे देणार, तर त्यांच्या रेशोमध्ये. मग रेशो कसा काढायचा, तर 0,0 कॅन्सल करायचे. 25 + 15 = 10, 5 भाग दिला 5 × 5 = 25, 5 × 3 = 15, 5 × 2 = 10. म्हणजे रेशो आला 5 × 3 = 2. तीनही लायबिलिटीला आपण 5 × 3 = 2 मध्ये पैसे देणार. हा रेशो कुठून आला, तर आपण त्यांची ज्या संख्या होत्या, अमाऊंट होत्या, त्याचा रेशो कॅल्क्युलेट केला. मग कॅशमधून 5,000 वजा करा. क्रेडिटर्सला 2,500, मिसेस एज लोनला 1,500 आणि बिल्स पेबलला 1,000. बॅलन्स काढा. कॅश नील होईल. क्रेडिटर्स 22,500, मिसेस एज लोनचा बॅलन्स आला 13,500 आणि बिल्स पेबलचा बॅलन्स आला 9,000 रुपये. कॅश आपली संपलेली आहे, मग म्हणून बॅलन्स ड्यू.
आपण 10,000 रुपये बँकेतनं विड्रॉ केले, त्यातून आधी मिस्टर डी ला पेड केले ॲज पर ॲडजस्टमेंट 5,000 रुपये, त्यानंतर क्रेडिटर्स मिसेस एज लोन आणि बिल्स पेबलला पैसे पेड केले 5:3:2 त्यांच्या अमाऊंटचा रेशो काढून बॅलन्स आला 22,500, 13,500 आणि 9,000. आता आपलं फर्स्ट रिअलायझेशन घ्या. 29 जानेवारीला फर्स्ट रिअलायझेशन 25,000 रुपये. कॅशच्या कॉलमला घ्या 25,000. जोपर्यंत क्रेडिटर्स मिसेस एज लोन आणि बिल्स पेबल नील होत नाही तोपर्यंत आपण एज लोन पेड करू शकत नाही. म्हणून हे 25,000 रुपये सुद्धा कोणाला द्यायचे? क्रेडिटर्स मिसेस एज लोन आणि बिल्स पेबलला. लेस पेड टू क्रेडिटर्स मिसेस एज लोन अँड बिल्स पेबल परत 5:3:2 द्या. कॅशमधून 25,000 वजा करा. क्रेडिटर्सच्या कॉलमला 12,500, त्यानंतर मिसेस एज लोनच्या कॉलमला 7,500 आणि बिल्स पेबलला 5,000 रुपये. बॅलन्स काढा. कॅश नील होईल. क्रेडिटर्सचा बॅलन्स आला 10,000 रुपये, बिल्स पेबलचा 6,000, सॉरी मिसेस एज लोनचा 6,000 आणि बिल्स पेबलचा 4,000. इथे बघा 22,500, 13,500 आणि 9,000 होता, त्यातून आपण वजाबाकी केलेली आहे. 12,500 22,500 वजा केले, त्यानंतर 9,000 5,000 वजा केले आणि 13,500 6,000 वजा केले. याला म्हणा बॅलन्स ड्यू. पण अगोदर वरचे सर्व बॅलन्स मी खाली घेते कॅल्क्युलेशनसाठी. एज लोनचा बॅलन्स घेतला 10,000, एचं कॅपिटल घेतलं 35,000, बीचं कॅपिटल घेतलं 23,000 आणि सीचं कॅपिटल घेतलं 12,000. पहिला हप्ता आपला संपला, पण अजून क्रेडिटर्स मिसेस एज लोन आणि बिल्स पेबल नील झालेलं नाही. मग आता सेकंड रिअलायझेशन घ्या. सेकंड रिअलायझेशन आहे आपलं 28 फेब्रुवारीला. अमाऊंट आहे 35,000 रुपये. आता आपण हे पैसे देऊ शकतो कारण की यांची बेरीज येते 20,000. आपल्याकडे कॅश आहे 35,000. लेस पेड टू क्रेडिटर्स मिसेस एज लोन अँड बिल्स पेएबल. कॅशमधून वजा करा 20,000 रुपये. क्रेडिटर्सला 10,000, मिसेस एज लोनला 6,000 आणि बिल्स पेएबलला 4,000. बॅलन्स काढा. बॅलन्स लिहून घ्या. पेड करू. क्रेडिटर्स नील झाले, त्यानंतर मिसेस एज लोन नील झालं आणि बिल्स पेबल पण नील झाले. कॅशमध्ये आपल्याकडे आता पैसे शिल्लक आहेत 15,000 रुपये. यातून आपण अगोदर देणार आहोत एज लोन 10,000 रुपये. लेस पेड टू एज लोन. कॅशमधून 10,000 वजा करा. एज लोनच्या कॉलमला 10,000 वजा करा. कॅशमध्ये बॅलन्स राहील 5,000 रुपये आणि एज लोन नील होईल. आता आपण थर्ड पार्टी लायबिलिटीज पेड केल्या आणि एज लोन पण पेड केलं. मग आता आपण पार्टनरला पैसे देणार. पार्टनरला पैसे देताना आधी अल्टिमेट सरप्लस पेड करायचं, त्यानंतर सरप्लस पेड करायचं, मग ऑल पार्टनर. अल्टिमेट सरप्लस आहे बीचं 2,000 रुपये, त्याआधी देऊ. लेस पेड टू बी. कॅशच्या कॉलमला 2,000 वजा करा आणि बीच्या कॉलमला 2,000 वजा करा. कॅशमध्ये बॅलन्स राहील 3,000. 23,000 2,000 वजा केले, बीच्या कॉलमला बॅलन्स येईल 21,000. आता हे 3,000 रुपये बी आणि ए दोघांना द्यायचे कारण दोघांचं सरप्लस आहे. एचं आहे 5,000, बीचं पण 5,000 होतं, पण त्यातून अल्टिमेट सरप्लसचे 2,000 वजा केले म्हणजे राहिले 3,000. 5,000 आणि 3,000, 8,000 कॅश पाहिजे. आपल्याकडे कॅश आहे 3,000. मागोदर 3,000 देऊ त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्ये. मग ए आणि बी या दोघांचा रेशो आहे 5:3, 5:3:2 असा आहे तिघांचा. त्यातला सी कॅन्सल झाला म्हणजे ए आणि बी ला आपल्याला द्यावे लागतील 5:3 मध्ये कंसात सरप्लस. कॅश मधून 3,000 वजा करा. 3,000 8 भाग द्या, गुणिले 5 आणि गुणिले 3 करा. थोडे ऑड फिगर येत आहेत. ए ला येतोय 1,875 रुपये आणि बी ला येत आहेत 1,125 रुपये. वजाबाकी करा. बॅलन्स काढा. कॅश नील होईल. 35,000 1,875 गेले, 33,125. 23,000 1,125 गेले, 19,875.
अजून आपण सीला पैसे दिलेले नाही म्हणजे 12,000 रुपये, याला म्हणा बॅलन्स ड्यू. आपला इथे जो सेकंड इन्स्टॉलमेंट होता तो संपलेला आहे. आता थर्ड इन्स्टॉलमेंट घेण्यापूर्वी बँकेतून आपल्याला पैसे काढावे लागतील, कारण की थर्ड इन्स्टॉलमेंटची तारीख 29 मार्च आहे आणि आपल्या बँकेतून पैसे काढण्याची तारीख 11 मार्च आहे. मध्ये आपण 11 मार्च घेऊ. 11 मार्च रिमेनिंग बँक बॅलन्स विथड्रॉ तो आहे 10,000 रुपये. यातून अगोदर आपण सरप्लस पेड करू. एकूण सरप्लस द्यायचं होतं 8,000, त्यातले 3,000 पेड केलेत, राहिले 5,000. लेस पेड टू ए अँड बी 5 3 कंसात सरप्लस. कॅशमधून 5,000 वजा करा. एला 3,125 आणि बीला 1,875. तुम्ही 5 3 मध्ये वाटले तरी चालतील, किंवा एला 5,000 द्यायचे होते त्यातले 1,875 दिले उरलेले द्या. बीला 3,000 द्यायचे होते त्यातले 1,125 दिले उरलेले द्या, असं केलं तरी चालेल. कॅशमध्ये बॅलन्स राहील 5,000. एचा बॅलन्स आला 30,000, बीचा आला 18,000, सीला अजून पैसे दिलेले नाही त्यामुळे त्याचा आला 12,000. बरोबर जेव्हा आपण अल्टिमेट सरप्लस आणि सरप्लस पेड करतो तेव्हा तिघही पार्टनर त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये येतात, 5 3 2. आता उरलेले पैसे आपण सर्वांना देणार. लेस पेड टू ऑल पार्टनर 5 3 2. कॅशमधून 5,000 वजा करा. एला 2,500, बीला 1,500, सीला 1,000. बॅलन्स काढा. कॅश नील होईल. एचा बॅलन्स आला 27,500, बीचा आला 16,500 आणि सीचा आला 11,000. आता लास्ट रिअलायझेशन घ्या. फायनल रिअलायझेशन 27 मार्चला 11,000 रुपये. त्यामध्ये एने जो स्टॉक घेतलेला आहे त्याच्या 80% अमाऊंट 4,000 रुपये ॲड करून घ्या. ॲड स्टॉक टेकन बाय ए कंसात 80% ऑफ 5,000 ॲड करा, 15,000 रुपये. टोटल 15,000 आले आपल्याकडे. इन्स्टॉलमेंट आहे 11,000 स्टॉकची अमाऊंट 4,000, दोन्ही मिळून झाले 15,000. आता 15,000 रुपये तिघांना द्या त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये. लेस पेड टू ऑल पार्टनर 5 3 2. 15,000 10 भाग दिले 1,500 एक भाग, 5 भाग एला 7,500, 3 भाग बीला 4,500 आणि 2 भाग सीला 3,000 रुपये. जो शेवटी शिल्लक असतो तो असतो रिअलायझेशन लॉस. एला आला 20,000, बीचा 12,000 आणि सीचा 8,000. बरोबर लॉस सुद्धा रेशोमध्ये आला म्हणजे आपला प्रॉब्लेम बरोबर आहे. इथे आपला प्रॉब्लेम कम्प्लीट झाला. मागच्या स्लाइड्स तुम्हाला दाखवून घेते. फर्स्ट आपण सरप्लस कॅपिटल कॅल्क्युलेट केलेलं आहे, अल्टिमेट सरप्लस आणि सरप्लस. त्यानंतर आपण डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅशचं स्टेटमेंट काढलं. बँकेचा जो 10,000 बॅलन्स होता तो आधी आपण पेड केला. त्यानंतर फर्स्ट इन्स्टॉलमेंट घेतला, त्यातून क्रेडिटर्स बिल्स पेबल मिसेस एज लोन पेड केलं. त्यानंतर एज लोन पेड केलं, मग अल्टिमेट सरप्लस, सरप्लस आणि त्यानंतर ऑल पार्टनरला पैसे पेड केले. इथे आपला प्रॉब्लेम कम्प्लीट झाला.